नमस्कार, आपण पाहत आहात आघात न्यूज. उरण व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्यांवर ठळक घडामोडी. उरण सामाजिक संस्थेचे संबंधित तहसीलदार यांच्यावर कारवाई होण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव धर्मांदेव, आयुक्त मुंबई, जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे मार्च 2019 कागदपत्राच्या पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे. दरम्यान याबाबतीची माहिती भिवंडीवाला स्टनच्या इतर सदस्यांना मिळाली. त्यांनी स्वतंत्र चौकशी केली असता सदरहून डोसू भिवंडीवाला यांनीवर नमूद खोट्या वारस दाखवल्याच्या आधारे भिवंडीवाला स्टनच्या नावे असलेली उरण आणि पनवेल तालुक्यातील शेकडो एकर जमीन स्वतःच्या नावे करून इतरांना विकल्याचे व काही सेडको संपादित असलेल्या मोबदल्यात 12.5% भूखंड मिळवून शासनाची 100 कोटी रुपयाची फसवणूक केल्याचेही उघडकीस आले असून वरील पार्श्वभूमीवर भिवंडीवाला कुटुंबातील श्रीमती फरीदा दुबास या महिलेने मुंबई येथील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे येथे 15 मार्च 2022 रोजी गुन्हा क्रमांक 115 दाखल केला असून त्यात डोसू अधिशीर भिवंडीवाला आणि तत्कालीन तहसीलदार उरण यांचा नामोल्लेख करण्यात आला असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली आहे. उरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंग्यांचा विरोध म्हणून हनुमान चाळीसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. उरण तालुक्यातही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उरण पोलिसांनी मनसेच्या रायगड जिल्हा अध्यक्षसह पदी अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले आहे. मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मनसे वाहतूक सेना कल्पेश कडू, उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश वांजेकर, उरण तालुका संघटक सतीश पाटील, रायगड उपजिल्हा संघटक रितेश पाटील यांना वाणियाळी येथील मनसे कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे. मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आघात न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.